आताची सर्वात मोठी बातमी समोर येते. मराठा आरक्षण मिळाले, आता पुढे काय? मनोज जरांगे घेणार महत्वाचा निर्णय. मराठा समाजाला आरक्षण मिळाले, आता अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी सरकारकडून फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेण्यात येणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. मराठा समाजास आरक्षण मिळाले, आता पुढे काय? याबाबत निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटीमध्ये बैठक बोलावली आहे. या बैठकीत पुढील दिशा स्पष्ट करून निर्णय घेण्यात येणार आहे. मराठा समाजातील कुणबी नोंदी संदर्भातील कायदा आयुष्यभरासाठी झाला आहे. आता या नोंदी मिळाल्या त्यांना आरक्षण मिळणार आहे. सगळे सोयरे या शब्दात मराठ्याचा किती हित आहे हे मी आधीच हेरलं होतं. यामुळे अंतरवालीतून सुरू झालेली ही लढाई मुंबईपर्यंत एवढी लांब जाईल असे वाटले नव्हते. मी मराठा समाजास म्हणालो, मुंबईत गल्ली गल्लीत जमा व्हा. त्यानंतर खरंच मुंबईतील गल्ली गल्लीत मराठेच दिसू लागले. अंतरवाली सराटीपासून सुरू झालेली यात्रा अहमदनगरला पोहोचली. त्यानंतर पुढे रोडच दिसत नव्हता. पुणे शहरात तर 64 किलोमीटर लाईन होती. आपण लढा जिंकला. 57 लाख लोकांना आरक्षण मिळाले आहे. मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्या आहेत, त्यासाठी मराठा समाजाला आता सक्रिय भूमिका घ्यावी लागणार आहे. या अध्यादेशाला न्यायालयात आव्हान देता येणार नाही. मी सर्व अभ्यासक तज्ज्ञ वकील यांच्याशी चर्चा केली आहे. आता या कायद्यातून मराठ्यांच्या पोरांचं भविष्य कुणीही थांबू शकत नाही. मराठवाड्यातील मराठ्याच्या अडीअडचणी देखील संपणार आहेत. मराठ्यांचा 7-12 पक्का झाला, आता वळवळ करायची गरज नाही. या 5 महिन्याच्या संघर्षाने समाजाला खूप काही दिले. आता सगळ्या सोयऱ्या शब्दाने सर्व मराठ्यांना आरक्षण मिळणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे सांगितले आहे.